आणि उद्याच्या दिवशीही या भुसावळ शहरामध्ये चांगल्या चांगल्याच्या डोक्यांना काम लावल्याशिवाय या ठिकाणी राहणार हे लक्षात ठेवा. महोत्सव दुसरा दिवस फार काल या ठिकाणी व्याख्यान पाहिलं, पूर्ण राजकीय या ठिकाणी वातावरण मुसळ शहरासह जळगाव शहरात तापलेलं होतं आणि आज पुन्हा ती दुसरी शिजोरी म्हटली तर प्रबोधनाची असते आणि त्या शिजोरीसाठी अनेकांचे सौभाग्य लाभले. गर्दी प्रचंड होती काय सांगायच्या पर्वाला. सर्वप्रथम क्रांतिकारी जयवीर जसे की बोलले राजकीय वातावरण उद्याच्या दिवशी होतो ते राजकीय वातावरण आता राजकीय वातावरण जळगाव जिल्ह्यामध्ये आहे म्हणून राजकीय वातावरण थोडं तापलेलं होतं आणि ते रक्त म्हणजे राजरत्न आंबेडकर साहेब आमच्या रक्त वंशज आमचे या ठिकाणी आलेले होते आणि सर्वांनी मते त्यांनी फक्त एकच सांगितलं की आपल्याला लोकशाही वाचवायची त्याकरता बटन या पद्धतीने दाबा की मनुवादी लोकांना करंट लागलं पाहिजे. या पद्धतीने आमचे रक्त राजरत्न आंबेडकर साहेब भुसावळ शहरामध्ये आले आणि त्यांनी या ठिकाणी सर्व आंबेडकरवादियांना सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी त्यांनी एक या ठिकाणी एक सांगितलेलं आहे की या बटनाशिवाय आता तुम्ही जाऊ दाबणार नाही तर चांगल्या चांगल्याला करण लावायचं आहे आणि आपल्याला वाचायचं आहे कारण की ह्या मनुवादी सरकार आपल्याला या आपल्या हक अधिकारापासून वंचित ठेवते आहे. त्याचकरता आपल्याला वोट करण्याकरता कोणत्या व्यक्तीला वोट करायला पाहिजे कोणत्या पक्षाला वोट करायला पाहिजे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं की मनुवादी सरकारला आपल्याला वोट करायचं नाही आहे. जी सरकार लोकशाहीला मानेल जी सरकार संविधानाला मानेल आणि जी सरकार महापुरुषांच्या विचारधारेला मानेल त्या व्यक्तीला आम्हाला निवडून द्यायचं आहे. या माध्यमातून आमचे राजरत्न आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी मेसेज दिलेला होता. आणि राहिला दुसरा प्रश्न तुमचा की जसे की सांगितलं की या ठिकाणी आज दुसरा दिवस आहे, तुम्हा सर्वांना माहिती असेल की आज दुसरा दिवस नाही 14 एप्रिल ते 1 तारखेपासून तर आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत भुसावळ शहरामध्ये भीम जयंतीचं वातावरण आहे आणि आजच्या दिवशी हे दुसरं प्रबोधन होतं आणि उद्याच्या दिवशी परत सर्वांचे गुरु प्रख्यात म्हणजे सर्वांचे कवी संगीतकार प्रकाशजी पाटणकर या साहेबांचा कार्यक्रम आहे आणि उद्याच्या दिवशीही या भुसावळ शहरामध्ये चांगल्या चांगल्याच्या डोक्यांना काम लावल्याशिवाय या ठिकाणी राहणार हे लक्षात ठेवा. सर्व समाज बांधवांना आग्रहाची विनंती आहे की या ठिकाणी प्रकाश पाटणकर साहेबांचा कार्यक्रम आहे, तिसरा कार्यक्रम आहे, शेवटचा कार्यक्रम आहे. सर्व समाज बांधवांनी विनंती आहे सर्व संध्याकाळचं काम वगैरे सोडून लवकरात लवकर संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी यावे आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. एवढंच बोलतो. जय भीम, जय बौद्ध, जय भारत, जय सौ Salam Rocky Bhai Rock Rock Rocky Salam Rocky Bhai Salam Rocky Bhai Salam Rocky Bhai Ilaka tera bhai tu hai sabka bhai Salam Rocky Bhai Rock Rock Rocky Salam Rocky Bhai Salam Rocky Bhai Subscribe now and press the bell icon. Never miss an update.